नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये पाहुयात भारतीय हवामान खात्याकडून येत असलेल्या हवामानासंबंधीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट हवामान विभागाकडून येत असलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे राज्यातील विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणामध्ये पाऊस कशाप्रकारे राहील हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही टच करा चला तर आपल्या विषयाकडे वळूयात हिमालयात पावसाचा जोर कमी होऊन तो आता बिहारपर्यंत खाली येत आहे गुजरातसह अरबी समुद्र अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरातही चक्रीय स्थिती निर्माण होत आहे मात्र मान्सूनला गती मिळण्यासारखे वातावरण आत्तापर्यंत नव्हते पण उद्यापासून मान्सूनला गती मिळण्याची शक्यता असून उद्या आणि परवा राज्यात काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे राज्यामध्ये एक ऑगस्टपर्यंत कोकणात चांगला पाऊस राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात उद्या आणि परवा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकून व्यक्त करण्यात आली आहे हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेल्या मान्सूनचा आस पाकिस्तान आणि परिसरावर असलेली पश्चिमी चक्रवाताची स्थिती त्यापासून कोकणापर्यंत असलेला हवेचा कमीदाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने सध्या उघडीप दिलेली पाहायला मिळत आहे काल पाकिस्तानपासून कोकणापर्यंतचा कमीदाबाचा पट्टाही आता विरून गेला आहे तर मान्सूनचा आस दोन दिवसात दक्षिणेकडे येण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे मागच्या चोवीस तासात मुंबईसह कोकणामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर राज्यातील बहुतांश भागात मागच्या तीन चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे पण पूर्व विदर्भामध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून कोकण मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे येत्या चोवीस तासामध्ये कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बऱ्याच भागामध्ये तर मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला असून पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत धन्यवाद